सो हेलो स्टूडेंट्स, आजच्या लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.2 त्यामधला क्वेश्चन नंबर 10 अटेम्प्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 10 हा मेनली दोन फॉर्म्युलावरती डिपेंड करतो. त्यातला मी फर्स्ट फॉर्म्युला इथे मेन्शन केलेला आहे, टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. या फॉर्म्युलाचं पूर्ण कम्प्लीट डेरिव्हेशन मी इथे मेन्शन करून देईन. यानंतर आणखीन एक फॉर्म्युला आहे जिथे की टॅन इनव्हर्स एक्स जस्ट इथे प्लसच्या जागी मायनस रिप्लेस करायचं आहे, म्हणजे टॅन इनव्हर्स एक्स मायनस टॅन इनव्हर्स वायचा पण एक फॉर्म्युला आहे. त्याचं पण आपण डेरिव्हेशन डिस्कस करूया. त्यानंतर आपण सॉल्व्ह करूया सॉल्व्ड न्यूमरिकल्स, टेक्स्टबुकमधले सॉल्व्ड न्यूमरिकल्स, काही सॉल्व्ड न्यूमरिकल्स सॉल्व्ह करूया आपण, आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 10 अटेम्प्ट करूया फ्रॉम एक्सरसाइज नंबर 1.2. ओके, तर पाहाल टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय याचं फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचं. मी जस्ट इथे मेन्शन करतोय, पहा, लेट टॅन इनव्हर्स एक्स बी से अल्फा. टॅन इनव्हर्स एक्सची व्हॅल्यू मी काहीतरी अल्फा अशी अज्युम करतोय. ओके, याचा अर्थ काय होईल, पहा, एक्सची व्हॅल्यू काय बनेल रे, टॅन अल्फा. पण टॅन इनव्हर्स एक्स जर का अल्फा असेल तर एक्सची व्हॅल्यू बनेल टॅन अल्फा. ओके, टॅन इनव्हर्स वाय, टॅन इनव्हर्स वाय जो आहे ना, टॅन इनव्हर्स वायला मी बीटा असं अज्युम करतो. याचाच अर्थ वायचा व्हॅल्यू काय बनेल, पहा, टॅन बीटा बनेल. वायचा व्हॅल्यू काय बनेल, तर टॅन बीटा बनेल. तर आता पहा काय, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे टॅन अल्फा प्लस बीटा, मीन्स टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला. टॅन अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतं, तर टॅन अल्फा ओके प्लस टॅन बीटा डिवाइड बाय 1 मायनस ऑफ टॅन अल्फा टॅन बीटा. तर पहा काय, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय केला मी, टॅन ए प्लस टॅन बी बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी. ओके, सो टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, व्हॉट इज टॅन अल्फा, पहा बरं, टॅन अल्फा म्हणजे काय, एक्स आहे, ओके, एक्स प्लस टॅन बीटा म्हणजे काय रे, वाय, डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय, डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. ओके, आता टॅन ज्यावेळेस त्या साईडला जाईल तर टॅन इन्व्हर्स बनेल, म्हणजे काय रे, तर एक्स, सॉरी, अल्फा प्लस बीटा. ओके, पहा काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स, पहा ना, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय, असंच बनून जाईल ना तो. पण आता तुम्ही पहा बरं, अल्फाची एक्झॅक्टली व्हॅल्यू काय आहे, अल्फा इज अ टॅन इन्व्हर्स एक्स, सो अल्फा इज अ टॅन इन्व्हर्स एक्स. बीटा काय आहे, पहा, बीटा इज अ टॅन इन्व्हर्स वाय, सो बीटा आहे टॅन इन्व्हर्स ऑफ वाय, अँड दॅट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. तर हाच तो फॉर्म्युला आहे, पहा, जसं की डेरिव्हेशन आपल्याला करायचा होता. तर आता हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे, पहा, टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय, टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. ओके, प्लस असेल प्लस, प्लस असेल इथे मायनस. सो टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. या नंतरचा जो डेरिव्हेशन आहे फॉर्म्युला, या नंतरचा जो फॉर्म्युला आहे, तर इथे फक्त मायनस आहे, प्लसच्या जागी फक्त मायनस आहे. मग सेम कंटिन्यू करायचं, पहा, प्लसच्या जागी मायनस आणि इथे मायनसच्या जागी प्लस रिप्रेझेंट कराल, तर तो सेकंड फॉर्म्युला बनून जाईल. इव्हन आपण त्याचा पण डेरिव्हेशन डिस्कस करूया. तर पहाल, हा पार्ट रब करतो, तुम्ही लिहून घ्याल. ओके, डेरिव्हेशन लिहून घ्या, एक वेळेस पाहून लिहा, जर व्यवस्थित समजलं असेल तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच न पाहता लिहिलं तरी पण चालेल. तर सेकंड पॉईंट पाहाल, सेकंड डेरिव्हेशन इज टॅन इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस वाय बाय 1 प्लस एक्स वाय. हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. सेम प्रोसिजर, पहा, टॅन इन्व्हर्स एक्सला, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सला मी काहीतरी अल्फा असं रिप्रेझेंट करतो, म्हणजे मी एक्सला काय रिप्रेझेंट करेल, बरं, टॅन अल्फा रिप्रेझेंट करेल. ओके, देन टॅन इन्व्हर्स ऑफ वाय, पहा, टॅन इन्व्हर्स ऑफ वायला मी बीटा रिप्रेझेंट करतो, दॅट मीन्स वाय कॅन बी रिटन ॲज टॅन बीटा. आता मी काय करतोय, पहा, टॅन अल्फा मायनस बीटा करतोय, टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा. आपल्याला माहिती टॅन ए मायनस बी काय असतो, बरं, टॅन ए मायनस टॅन बी, ओके, डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए टॅन बी. तर पहा, टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा कॅन बी रिटन एज, व्हॉट इज टॅन अल्फा, टॅन अल्फा इज एक्स ना, मायनस टॅन बीटा इज वाय ना, सो एक्स मायनस वाय बाय 1 प्लस एक्स वाय ना, एक्स वाय. ओके, तर पहा बरं, अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू काय बनेल, अल्फा मायनस बीटा, अल्फा मायनस बीटा कॅन बी रिटन एज टॅन, त्या साईडला जाऊन टॅन इन्व्हर्स बनेल, सो टॅन इन्व्हर्स ऑफ, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस वाय बाय 1 प्लस एक्स वाय, एक्स मायनस वाय बाय 1 प्लस एक्स वाय, असं बनून जाईल ना तो. बट व्हॉट इज अल्फा, अल्फाची व्हॅल्यू पहा, अल्फाची व्हॅल्यू, अल्फा इज अ टॅन इन्व्हर्स एक्स, अल्फा इज अ टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस बीटा इज अ टॅन इन्व्हर्स वाय,
सो बीटा इज बेसिकली टैन इनवर्स ऑफ वाई. दैट मीन्स टैन इनवर्स एक्स माइनस ऑफ टैन इनवर्स वाई. इट कैन बी रिटन एज टैन इनवर्स ऑफ एक्स माइनस वाई बाय वन प्लस एक्स वाई. तर सेकंड फॉर्म्युलाचा प्रूफ डिस्कस केला पहा आपण आता. हे दोनही फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, फर्स्ट काय होतं बघा, टॅन इनवर्स एक्स इथं फक्त प्लस होता, प्लस टॅन इनवर्स वाय होता. मग आपण काय बोलतो, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय वन मायनस एक्स वाय बोलतो. आणि इथे काय आहे पहा, टॅन इनवर्स एक्स मायनस ऑफ टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मायनस नाईन रेफर करायचं, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय बाय एक्स वन प्लस एक्स वाय. इथे मायनस असेल तर इथे जस्ट प्लस हे आपल्याला रिप्रेझेंट करायचं. ओके, तर या दोन फॉर्म्युलाजवरती आपण काही न्यूमरिकल्स प्रॅक्टिस करूया आता. तर आता आपण सॉल्व्ह न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस करूया. टोटल चार न्यूमरिकल्स आहेत सॉल्व्ह न्यूमरिकल्समध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली क्वेश्चन नंबर 10 अटेम्प्ट करूया. तर इथे मी बेसिक फॉर्म्युलेज मेन्शन करतोय की आपल्याला हे सर्व काही न्यूमरिकल्स करण्यासाठी कोणत्या फॉर्म्युलेजची रिक्वायरमेंट असेल. तर त्यातला फर्स्ट फॉर्म्युला पहा, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय वन मायनस एक्स वाय. प्लस असेल प्लस, प्लस असेल मायनस. सेकंड, tan inverse x minus of tan inverse y can be written as tan inverse of x minus y by 1 plus xy. Okay? And ekdam basic formula pa derivation differentiation cha inverse tan inverse x cha derivative ha 1 by 1 plus x square asto. Okay? तर या तीन फॉर्म्युलाजचा यूज करून आपण हे सर्व काही सम सॉल्व करू शकतो. पहा त्यातला क्वेश्चन नंबर 1 पहा आता. y is equal to tan inverse of 4x divided by 1 plus 21x square. तर आपल्याला हे आधी आयडेंटिफाय करायचं असतं की डिनॉमिनेटर मधला साईन पाहायचं. इथे प्लस साईन आहे. ओके, प्लस साईन आहे. याचा अर्थ काय माहिती का, टॅन इनवर्स ऑफ x मायनस वाय बाय 1 प्लस हे पहा 1 प्लस एक्स वाय असेल हा, म्हणजे न्यूमिनेटर मध्ये x मायनस वाय असायला हवा. तर आपण ट्राय करूया की अशा फॉर्मॅटमध्ये तो ऍडजस्ट होतो का हे थोडंसं पाहूया आपण. तर मी असं लिहू शकतो पहा, y कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ फोर एक्सला मी जर का 7x मायनस 3x मेन्शन केलं. ओके, आणि 1 प्लस 7x इंटू 3x जर का समजा असं आपण मेन्शन केलं, तर तुम्ही पहा ना 7 इंटू 3 21 बनतोय, x इंटू x एक्स स्क्वेअर. 7x मायनस 3x 4x बनतोय, म्हणजे आपण काहीच चेंज केलेलं नाही आहे आणखीन. आज जर तुम्ही फॉर्म्युला नोटीस कराल ना रे, टॅन इनवर्स x मायनस वाय बाय 1 प्लस एक्स वाय. पहा टॅन इनवर्स x मायनस वाय बाय 1 प्लस एक्स वाय याचा रिव्हर्स फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. सो याची व्हॅल्यू काय असते, टॅन इनवर्स x मायनस टॅन इनवर्स वाय असते ना. म्हणजेच याची व्हॅल्यू काय असणार आहे, टॅन इनवर्स x मायनस ऑफ टॅन इनवर्स y अशी असणार ना याची व्हॅल्यू. तर पहा आता मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करतोय. सो वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, दॅट इज इक्वल टू हे पहा रे, जर का मी याला एक्स कन्सिडर करेन, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू करायला लागतं डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 7 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 7 मायनस 9 ॲज इट इज. हे पहा याला मी डमी एक्स बोलतो, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर, पण इंटू करणार ना आपण डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 3 एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 3 जस्ट मल्टिप्लाय बाय 3 इयर. सो व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स, व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स ओके इज इक्वल टू वरती 7 असणार पहा, 7 डिवाइड बाय 1 प्लस 7x और 1 प्लस 1 प्लस 7 चा स्क्वेअर 49 x स्क्वेअर माइनस ऑफ 3 डिवाइड बाय 1 प्लस 3 स्क्वेअर इज 9 x स्क्वेअर. तर हा आपला असा आंसर असणार. ओके, हा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स फाईन केलेला आहे आपण. इवन या संबंधी पण आपण असंच अप्रोच ठेवूया. नोटीस सर्वात आधी नोटीस आपल्याला हे करायचं असतं की इथे कोणता साईन आहे, इथे मायनस आहे, याचा अर्थ टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. हा मायनस असल्यामुळे इथे वरती प्लस असला पाहिजे. तर क्वेश्चनला आधी आपण मॉडिफाय करून घेऊया पहा, टॅन इनवर्स मेन्शन केलं, 7x ला मी 4x प्लस 3x मेन्शन करेन ना. पण 4x प्लस 3x केलं तर 7x होणारच आहे, आणि 4 इंटू 3 केलं तर 12 होतं. ओके, म्हणून 4x आणि 3x चूज केलं आपण. सो 1 मायनस 4x 3x असं मेन्शन करू शकतो का, आधी व्हेरीफाय कराल तुम्ही व्यवस्थित. 4x इंटू 3x 12x स्क्वेअर. ओके, मायनस ला मायनस आहे, 1 ला 1 आहे, 4x प्लस 3x इज 7x. ओके, तर पहा रीड करूया आपण हे, टॅन इनवर्स टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. पहा टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय इज नथिंग बट टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. सो दिस इज नथिंग बट टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय ना. आता डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करूया, वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, डी वाय बाय डी एक्स, दॅट इज इक्वल टू पहा रे, याला जर का मी एक्स समजलं, याला जर का मी एक्स अज्युम केलं, तर टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर ना.
पण हा एक्स आहे का नाही आहे म्हणून इन टू करणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. फोर एक्स डेरिव्हेटिव्ह फोर प्लस मेन्शन करतो साईन. पहा टॅन इनव्हर्स एक्स याला मी एक्स बोलतो. टॅन इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतो परत वन बाय वन प्लस एक्सचा स्क्वेअर जस्ट मल्टीप्लाय बाय थ्री. कारण या एक्स नाही डमी एक्स आहे डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी मल्टीप्लाय करणार थ्री एक्स डेरिव्हेटिव्ह थ्री मी इथे जस्ट मल्टीप्लाय करणार तर हा आपला आन्सर बनून जाईल. ओके फक्त याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. फोर स्क्वेअर सिक्सटीन मेन्शन करा वन फोर बाय वन प्लस सिक्सटीन एक्स स्क्वेअर आणि हा थ्री बाय वन प्लस नाईन एक्स स्क्वेअर. ओके इतकं सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर थ्री पाहिला होता. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ बी साईन एक्स मायनस ए कॉस एक्स डिवाइड बाय ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स. तर आपल्याला काय करायला लागेल पहा कॉट इनवर्सला टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर आपल्याकडे काही फॉर्म्युलेज आहेत त्यातला एक फॉर्म्युला इथे मी मेन्शन करतोय पहा cot inverse of x. Okay? It can be written as tan inverse of. Pa, cot inverse la jar ka tan inverse karayacha asel. Okay? Tar aatmadla jo koni asto na re x, tala just 1 by x karayacha asel. Manje tasa reciprocal karayacha asta actually. Cot inverse of x is equal to tan inverse of 1 by x. Cot inverse la tan inverse karayacha asel, tar aatmadla jo koni asel just reciprocal kara. तर मी काय करतोय पहा हा जो काही फंक्शन आहे वाय इज इक्वल टू कॉट कॉट इनवर्स मी काय बोलतोय टॅन इनवर्स. मी कॉट इनवर्सला डायरेक्टली टॅन इनवर्स करणार पण आतमधलं आतमध्ये जो कोणी आहे त्याचं रेसिप्रोकल करणार जस्ट उलटा करणार. दॅट मीन्स ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स. ओके ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स न्यूमिनेटरमध्ये लिहिलं आणि डिनॉमिनेटरमध्ये बी साईन एक्स मायनस ए कॉस एक्स असं मेन्शन करून देईन मी. तर पहा टॅन इनवर्स तर आला आपल्याकडे. आता आपली रिक्वायरमेंट काय असते पा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय. ओके टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय आहे डिवाइड बाय वन 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 मायनस एक्स वाय पाहिजे वन. इथे वन पाहिजे आपल्याला वन पाहिजे असतो इथे पण इथे वन नाही आहे. सो बी साईन एक्स या जागी आपल्याला वन पाहिजे असतो. सो मी काय करतोय पहा आता वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ओके ए साईन एक्स बाय बी साईन एक्स प्लस बी कॉस एक्स बाय बी साईन एक्स होल डिवाइड बाय बी साईन एक्स बाय बी साईन एक्स मायनस ए कॉस एक्स बाय बी साईन एक्स. तर मी न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला बी साईन एक्सनी डिवाइड केलं. ओके हा तर कॅन्सल झाला म्हणजे इथे वन बनला. इथे वन हवा होता तो आपण आणला इथे. ओके तर आता पहा बरं काय होतं हे वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ हे पहा ए बाय बी ओके प्लस बी बी कॅन्सल कॉस बाय साईन इज कॉट ना ओके डिवाइड बाय कॅन्सल दॅट इज वन मायनस ऑफ दिस इज ए बाय बी इन टू कॉट एक्स. तर पहा बरं काय एक्झॅक्टली टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय वन मायनस एक्स वाय एक्स वाय बरोबर ना. सो टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय वन मायनस एक्स वाय इज नथिंग बट tan inverse of x plus tan inverse of y that means cot x असं बनून जाईल ना. तो आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय करतोय पहा वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी प्लस टॅन इनवर्स ऑफ पहा रे कॉटला आपण टॅन करूया ना टॅन 90 मायनस एक्स. पण आपल्याला माहिती ना कॉट कॉट थीटा कॅन बी रिटन ॲज टॅन 90 मायनस थीटा. सो असंही टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फंक्शन काय बनेल पहा टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी ओके प्लस प्लस पाय बाय टू मायनस ऑफ एक्स हा आपला फंक्शन बनतो आहे. आता डिफरन्शिएट करूया हे बघा डिफरन्शिएशन तर एकच स्टेप आहे लास्ट वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स. पहा रे ए कॉन्स्टंट आहे बी कॉन्स्टंट आहे म्हणजे ए बाय बी कॉन्स्टंट मीन्स टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो पाय बाय टू इज कॉन्स्टंट अगेन कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो मायनस साईन ॲज इट इज एक्स डेरिव्हेटिव्ह वन दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स इन दिस सम इज मायनस ऑफ वन. सबटॅक्ट नंबर फोर पहाल वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वरती पहा दोन टर्म्स आहे फाईव्ह एक्स आणि वन आहे. ओके पण आपल्याला हे एक्झॅक्टली माहिती नाही की एक्स प्लस वाय आहे की एक्स मायनस वाय आहे आणखीन आपल्याला हे क्लिअर आयडिया नाही आहे. आपल्याला फॉर्मॅट तर असा बनवायचा असतो. सर्वात पहिला अप्रोच असाच ठेवा की आपल्याला इथे वन आणायचा आहे वन आणायचा आहे इथे जिथे की इथे थ्री आहे. ओके थ्रीच्या जागी आपल्याला वन आणायचा आहे. थ्रीच्या जागी वन आणायचं असेल तुम्ही बोलाल थ्रीनी डिव्हाइड करणार का
जो की लास्ट संबंध केलं होतं ना आपण, म्हणजे इथे बी साइन एक्स होता, सो बी साइन एक्स ने आपण डिवाइड केलं होतं. तर थ्री च्या जागी जर का आता वन आणायचं असेल तर दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असा पण आहे की आपण या संबंध थ्री ला वन प्लस टू मेन्शन करूया, म्हणजे ऑटोमॅटिकली वन येऊन जाईल. सो आय विल राईट वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x plus 1, okay, divide by, this is 1, plus 2 minus x minus 6x square. Asa mention karu shakto, 1 plus 2 is 3. Asa mention karu shakto aapan. Okay. Ata aapan yache factors banuya. हा जो काही क्वाड्रेटिक इक्वेशन दिसतोय आपल्याला 6x square minus x आणि 2, याचे आपण फॅक्टर्स बनवूया. मी पाहिजे तर हा मायनस साईन इथे कॉमन करून देतो. ओके, म्हणजे काय बनेल पहा, वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ 5x plus 1 डिवाइड बाय 1, मायनस साईन कॉमन करतो मी, आणि इथे 6x square प्लस एक्स मायनस 2 हा असा बनून जाईल. दॅट मीन्स वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ 5x plus 1 डिवाइड बाय 1 मायनस, पाहा आता फॅक्टर करतो, 6 2 - 12 बनतं, सो 6x square प्लस 4x - 3x - 2 असे फॅक्टर आपल्याला करायला लागतील. 4x - 3x, 4 × -3 - 12, जो की -12 इथे बनत होता. ओके, सो वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इन्वर्स ऑफ ओके 5x plus 1 divide by 1 minus, ओके 1 minus, इथे या दोघांमधून काही कॉमन निघतं का पहा, मी 2x कॉमन करतो. ओके, सो इथे बनेल 3x plus 2. ओके, यातून काय कॉमन, तर -1 कॉमन, दॅट मीन्स 3x plus 2. म्हणजे हा क्वेश्चन एक्झॅक्टली काय बनतो पहा, तर वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ 5x plus 1. न्यूमरेटर इज 5x plus 1. न्यूमरेटरमध्ये आणखीन आपण काहीच मॉडिफिकेशन केलेले नाही आहेत. डिनॉमिनेटरमध्ये चेक कराल, 1. ओके, मायनस टी, चलो मायनस साईन ॲज इट इज मेन्शन करतो, दिस 2x ना, मायनस साईन ॲज इट इज 2x - 1. एक फॅक्टर आहे बा 2x - 1, अँड सेकंड फॅक्टर काय माहिती का, 3x plus 2 आहे. ओके, काय 3x plus 2 हा सेकंड फॅक्टर आहे. आता मला असं वाटायला लागतं बा की हा वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, वरती एक्स प्लस वाय असेल कदाचित, सो दॅट खालती 1 - xy आहे. हा एक्स आहे आणि हा वाय आहे, पहा ना, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय 1 - xy. आपल्याला हा साईन आयडेंटिफाय करायचा असतो, सुरुवातीला तरी 1 आणण्याचा ट्राय करायचा, 1 आल्यानंतर 1 - xy हा फॉर्मॅट बनतो येतो. तर मी थोडंसं व्हेरीफाय करतो पहा, वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ पहा काय आहे, 2x - 1, ओके, प्लस 3x plus 2, जस्ट मी मेन्शन करतो आहे असं, डिवाइड बाय 1 - 2x - 1 × 3x plus 2. पहा मी काय मेन्शन केलं, टॅन इन्वर्स ऑफ, न्यूमरेटर काय माहिती नाही, ओके, पण तरी पण मी काय केलं माहिती का, 1 - xy असं आयडेंटिफाय केलं, तर मी टॅन इन्वर्स ऑफ एक्स प्लस वाय मेन्शन करतो वरती. पहा ना, 2x + 3x = 5x, अँड -1 + 2 इज नथिंग बट 1, म्हणजे 5x + 1 मी असं लिहू शकतो. दॅट मीन्स वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इन्वर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 - xy. याचा अर्थ वायचा व्हॅल्यू काय आहे पहा, व्हॅल्यू ऑफ वाय काय आहे, तर व्हॅल्यू ऑफ वाय आहे टॅन इन्वर्स ऑफ ए प्लस टॅन इन्वर्स ऑफ बी, टॅन इन्वर्स ऑफ ए प्लस टॅन इन्वर्स ऑफ बी काय आहे, 3x + 2, सो टॅन इन्वर्स ऑफ ए प्लस टॅन इन्वर्स ऑफ बी, ओके, हा वायचा व्हॅल्यू आहे. आता आपल्याला डिफरन्शिएट करायला लागेल, तर हा वाला पार्ट मी रब करतो, आधी आपण सिम्प्लिफाय करून घेतलेला आहे. ओके, तर हा वाला पार्ट मी रब करतो आणि आता आपण डिफरन्सिएशन स्टार्ट करूया. तर पहा, वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स, ओके, डीवाय बाय डीएक्स, दॅट इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ, मी याला डमी एक्स समजेन. ओके, सो टॅन इन्वर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 by 1 + x square, पण इंटू करायला लागणार ना, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स, म्हणजे याचाच डेरिव्हेटिव्ह काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x - 2 असणार. ओके, सो जस्ट मल्टिप्लाइड बाय 2, 1 डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, 1 कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, सो जस्ट मल्टिप्लाय बाय 2 हियर, प्लस पहा रे टॅन इन्वर्स ऑफ, याला एक्स समजतो मी, ओके, टॅन इन्वर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह 1 by 1 + x स्क्वेअर करायला लागणार आपल्याला. ओके, देन मल्टिप्लाय बाय, दिस इज डमी एक्स, डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 3x - 3 असणार, तर हा आपला आन्सर आहे.
आता पाहिजे तर तुम्ही याला एक्सपांड करू शकता, अदरवाइज मी इतकंच सोडून देतो. ओके, सो 2 डिवाइड बाय 1 प्लस 2 एक्स मायनस 1 होल स्क्वेअर प्लस 3 डिवाइड बाय 1 प्लस 3 एक्स प्लस 2 होल स्क्वेअर. ओके, तर हा डी वाय डी एक्स व्हॅल्यू आहे आपला. तर क्वेश्चन नंबर 10 स्टार्ट केला पहा आपण फ्रॉम एक्सरसाइज 1.2. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 1 पहा. वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 8x डिवाइड बाय, इथे पहा इथे 1 नोटीस करायचा आपल्याला, इथे 1 नंतर मायनस साईन आहे. ओके, इथे मायनस असेल तर न्यूमरेटर मध्ये प्लस साईन असला पाहिजे, म्हणजे आपल्याला 8x चे फॅक्टर्स करायचे. सो वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इन्व्हर्स ऑफ, पहा 8x ला जर का मी 5x प्लस 3x, इनकेस जर का समजा असं मेन्शन करेन मी 1 मायनस 15x स्क्वेअर ला मी 5x इंटू 3x असं मी मेन्शन करू शकतो. तुम्ही पाहा 5 × 3 = 15x² बनलाच येतो, 5x + 3x 8x बनतो येतो. ओके, सो दिस इज नथिंग बट टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. दॅट मीन्स आपण याला असं लिहू शकतो पहा, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स हा साईन रेफर करायचा प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय दॅट इज 3x. आता आपण डिफरन्शिएट करायला स्टार्ट करूया. वाय डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन एज डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स. पहा रे, जर का मी याला एक्स समजलं तर टॅन इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. पण प्रॉब्लेम हा आहे की हा एक्स नाही, हा डमी एक्स आहे. सो डमी एक्स असल्यामुळे जस्ट याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करणार, 5x डेरिव्हेटिव्ह इज 5 प्लस, पहा काय टॅन इन्व्हर्स. परत पहा, टॅन इन्व्हर्स एक्स आहे, टॅन इन्व्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. ओके, जस्ट मल्टिप्लाय बाय हा ऍक्च्युअल मध्ये डमी एक्स आहे. ओके, सो याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायला लागणार. सो 3x डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 3. सो 3 ने जस्ट मल्टिप्लाय करतो आम्ही. सो व्हॅल्यू काय बनेल पहा, डी वाय बाय डी एक्स इज 5 ÷ 1 + 25x² प्लस 3 ÷ 1 + 99x² हा आपला डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू बनून जाईल. यानंतर पहा क्वेश्चन नंबर टू मध्ये कॉट इन्व्हर्स आहे पण आपल्याला पाहिजे असतो टॅन इन्व्हर्स. तर मी काय करतोय पहा, वाय इज इक्वल टू कॉट इन्व्हर्सच्या जागी मी डायरेक्टली टॅन इन्व्हर्स मेन्शन करणार. पण आपल्याला रूल माहिती काय पहा, की कॉट इन्व्हर्स एक्स म्हणजेच टॅन इन्व्हर्स ऑफ 1/x ना. म्हणजे कॉट इन्व्हर्सला जर का टॅन इन्व्हर्स करायचं असेल तर एक्सला म्हणजे त्याच्या आतमध्ये जो कोणी आहे त्याला एक्झॅक्टली उलटा करायला लागेल, मीन्स रेसिप्रोकल करायला लागेल. सो कॉट इन्व्हर्सला टॅन इन्व्हर्स करायचं ओके चालेल, पण याला एक्झॅक्टली उलटा करायला लागेल, मीन्स 2x ÷ 1 + 35x² असं आपल्याला मेन्शन करायला लागेल. इथं प्लस साईन नोटीस करा, इथं जर का प्लस साईन असेल ना तर न्यूमरेटरमध्ये मायनस असला पाहिजे. तर मी इथे असं मेन्शन करतो पहा, वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ, पहा काही फॅक्टर पडतात का 2x चे, 35 मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे असे फॅक्टर. सो 7x - 5x असं मेन्शन करू शकतो आपण. 7x - 3x = 2x. ओके सॉरी, 7x - 5x = 2x अँड 7 × 5 कराल तर 35 बनतोय. सो 1 + 35x² कॅन बी रिटन ॲज 7x × 5x. तर पाहल रे, आता वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ a - b / 1 + ab किंवा टॅन इन्व्हर्स ऑफ x - y / 1 + xy. सो दिस इज नथिंग बट टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स ओके मायनस ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ वाय दॅट इज 5x. ओके, तर आता पहा बरं, वायचा डेरिव्हेटिव्ह असतो dy/dx. आता डिफरन्शिएट करतो मी जस्ट, वाय डेरिव्हेटिव्ह इज dy/dx दॅट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 + x² जस्ट मल्टिप्लाय बाय 7, कारण की हा डमी एक्स आहे. सो डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय 7x / 7, त्यानंतर मायनस साईन ॲज इट इज. पहा टॅन इन्व्हर्स एक्स ॲज इट इज 1 बाय 1 + x² करतोय जस्ट मल्टिप्लाय बाय 5. ओके, कारण की 5x ॲज इट इज 5 ने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल बाय युझिंग चेन रूल. तर आता काय करतोय पहा मी, dy/dx दॅट इज इक्वल टू 7 ÷ 1 + 49x² मायनस 5 ÷ 1 + 25x². तर हा आपला डी वाय बाय डी एक्सचा व्हॅल्यू असणार आहे. तर सबटाईप नंबर 3 पाहाल, वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 2 √x / 1 + 3x. मी याला असं लिहू शकतो पहा, वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ पहा इथे प्लस साईन असेल तर वरती मायनस साईन प्रिफर करायचं आपल्याला. ओके, मग 2 √x ला मी काय करतो माहिती का, 3 √x - √x असं मी मेन्शन करतो. 3 √x - √x पाहतो तर 2 √x बनणार येतो. ओके, सो 1 + 3x ला काय करतो मी, 3 √x * √x मी असं मेन्शन करतो. पाहा तुम्ही,
थ्री रूट एक्स इंटू रूट एक्स, रूट एक्स रूट एक्स एक्स बनेल, सो थ्री एक्स एज इट इज है, वन वन प्लस वन प्लस, ओके थ्री रूट एक्स माइनस रूट एक्स इज टू रूट एक्स, सो टू रूट एक्स चे अपन फैक्टर्स केले जस्ट. तर आता पहा हा फॉर्मैट कोणता बनतोय, तर वाय इज इक्वल टू टैन इनवर्स एक्स माइनस वाय बाय वन प्लस एक्स वाय. पहा टैन इनवर्स एक्स माइनस वाय बाय वन प्लस एक्स वाय इज टैन इनवर्स ऑफ एक्स माइनस टैन इनवर्स ऑफ वाय, टैन इनवर्स ऑफ एक्स माइनस टैन इनवर्स ऑफ वाय. आता आपल्याला डिफरेंशिएट करायला लागेल, वाय डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट डी वाय बाय डी एक्स अँड दॅट इज इक्वल टू, जर का मी याला एक्स समजेल, डमी एक्स समजेल, तर टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन बाय, हा टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय, वन बाय वन प्लस एक्स स्क्वेअर, सो वन बाय वन प्लस एक्सचा स्क्वेअर इन टू इन टू मला डेरिव्हेटिव्ह करायला लागणार कोणाचा, तर त्या डमी एक्सचा मायनस. पहा परत टॅन इनवर्स एक्स आहे, हा टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह वन बाय वन प्लस एक्स एक्सचा स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स, डमी एक्स आहे रूट एक्स, सो रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टीप्लाय करायला लागणार. सो व्हॅल्यू ऑफ डीवाय डी एक्स, व्हॅल्यू ऑफ डीवाय डी एक्स कॅन बी रिटन एज वन बाय पा थ्रीचा स्क्वेअर नाईन बनेल, सो नाईन रूट एक्सचा स्क्वेअर, हा एक्सच बनेल फक्त, ओके इन टू पा हा थ्री ॲज इट इज आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा वन बाय टू रूट एक्स असा बनून जाईल. मायनस साईन वन बाय वन प्लस एक्स रूट एक्सचा स्क्वेअर, एक्स वन प्लस एक्स बनेल, ओके इन टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट वन बाय टू रूट एक्स. पाहिलं तर वन बाय टू रूट एक्स, वन बाय टू रूट एक्स आपण कॉमन करू शकतो, ओके तर मी या फॉर्मॅटमध्येच आन्सर मेन्शन करतो. सबटाईप नंबर फोर पाहाल, वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 raised to power x plus 2, याला मी 2 raised to power x into 2 raised to power 2 असं मेन्शन करू शकतो. बेस सेम असेल, पॉवरचा ॲडिशन x plus 2 बनेल, डिवाइड बाय 1 मायनस 3 into 4 raised to power x as it is मेन्शन केलेलं आहे मी. तर 2 raised to 2 4 बनेल, 4 into 2 raised to x बनतो हा, दॅट इज y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, टॅन इनवर्स ऑफ 4 into 2 raised to power x बनेल, जस्ट डिवाइड बाय 1 मायनस 3 into, हे पा 4 raised to x म्हणजे काय रे, 2 raised to x, ओके 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर मेन्शन करतो आम्ही, 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर मेन्शन करतो. तर पहा जर का मी न्यूमरेटरला स्प्लिट करेन, म्हणजे जर का मी असं लिहिन पहा टॅन इनवर्स ऑफ 4 इंटू 2 रेस टू एक्सला मी 3 इंटू 2 रेस टू एक्स प्लस 2 रेस टू एक्स, जर का मी असं मेन्शन करेन 1 मायनस 3 इंटू 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स. पहा बरं तो फॉर्मॅट असा बनतोय का, कशाबद्दल बोलतोय पहा मी, टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी बाय वन मायनस ए बी, पहा काय हा ए हा ओला सेम आहे, सेम टर्म इथे पण आहे, सेम टर्म इथे पण आहे, वरती प्लस आहे तर खालती मायनस आहे. पहा हा वाला फॉर्मॅट बनतोय तो, टॅन इनवर्स ए प्लस बी बाय वन मायनस ए बी, टॅन इनवर्स ए प्लस बी बाय वन मायनस ए बी किंवा एक्स वाय बोलाल तुम्ही, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय बाय वन मायनस एक्स वाय. नाउ दिस टर्म कॅन बी रिटन ॲज tan inverse of A, okay, tan inverse of A, plus काय tan inverse of B, तर हा असा फॉर्मॅट बनतोय. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा आहे, ओके तर पहा बरं वायचा डेरिव्हेटिव्ह तर मी डी वाय बाय डी एक्स डायरेक्टली मेन्शन करू शकतो, दॅट कॅन बी रिटन एज tan inverse of हा x आहे बरं, tan inverse of हा x आहे, ओके tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन बाय वन प्लस एक्सचा स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर, म्हणजे काय 3 इंटू 2 रेस टू एक्स, याचा स्क्वेअर करायला लागेल आपल्याला, ओके 3 इंटू 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर करायला लागेल, प्लस सॉरी इन टू हा डमी एक्स असल्यामुळे याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टीप्लाय करायचा आपल्याला, सो जस्ट मल्टीप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इंटू 2 रेस टू एक्स, 3 इंटू 2 रेस टू एक्स याच्या डेरिव्हेटिव्हनी आपल्याला मल्टीप्लाय करायला लागणार. आता पहा बरं टॅन इनवर्स ऑफ एक्स, पहा टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय रे, वन बाय वन बाय वन प्लस एक्स स्क्वेअर इन टू इन टू डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टीप्लाय, मीन्स जस्ट मल्टीप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेस टू एक्स, तर काय बनेल पहा फायनली डी वाय बाय डी एक्स कॅन बी रिटन एज हा थ्री ॲज इट इज हा थ्री ॲज इट इज हा 2 रेस टू एक्स, म्हणजे ए रेस टू एक्स डेरिव्ह टू काय असतो रे, ए रेस टू एक्स लॉग ए डिवाइड बाय 1 3चा स्क्वेअर 9 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर हे मल्टीप्लाय बनून काय होईल 2 रेस टू 2 एक्स बनून जाईल. तर मी मेन्शन करतोय ते 2 रेस टू 2 एक्स या फॉर्मॅटमध्ये मेन्शन करतोय, यानंतर पहा प्लस प्लस पा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेस टू एक्स इज 2 रेस टू एक्स लॉग 2 डिवाइड बाय 1 प्लस 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2 रेस टू 2 एक्स, सेम इथे जसं बनवलं तसं 2 रेस टू 2 एक्स,
तर हा आपला आन्सर असणार आहे, दिस डी वाय बाय डी एक्स. सबटाईप नंबर फाईव्ह पाहाल, वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ न्यूमरेटरमध्ये मी टू रेस टू एक्सेस मेन्शन करतो सध्या तरी, वन प्लस टू रेस टू टू एक्स आहे, ओके, दॅट मीन्स टू रेस टू टू एक्स इन टू टू रेस टू वन. हे पहा, बेस सेम असेल, पॉवर्स ॲडिशन, टू एक्स प्लस वन बनणारच येतो असं आपण. आता टू रेस टू टू एक्स याचा अर्थ काय पहा, तर टू रेस टू टू रेस टू एक्सचं स्क्वेअर, म्हणजे असं मल्टिप्लिकेशन टू रेस टू एक्स बनतो असतो. आता मी काय करतोय पहा, वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ, टॅन इन्व्हर्स ऑफ न्यूमरेटरमध्ये मी टू इंटू टू रेस टू एक्स मायनस ऑफ टू रेस टू एक्स असं मेन्शन करतोय. यानी काय होईल पहा, टू इंटू टू रेस टू एक्स मायनस टू रेस टू एक्स मीन्स टू रेस टू एक्स डिवाइड बाय वन प्लस, वन प्लस टू टू रेस टू एक्स इंटू अगेन टू रेस टू एक्स. पहा, टू रेस टू एक्स स्क्वेअर मीन्स टू रेस टू एक्स इंटू टू रेस टू एक्स. तर आता कोणता फॉर्मॅट बनला आहे, टॅन इनव्हर्स ए मायनस बी बाय वन प्लस ए, पहा हे सेम आहे ए, ओके, इंटू दिस इज बी. दिस इज नथिंग बट, दिस इज नथिंग बट टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ ए, ओके, टॅन इनव्हर्स ऑफ ए मायनस ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ बी. हा तो फॉर्मॅट बनला आहे, पहा ना, हा आपण कोणता बोलतोय पहा, या फॉर्मॅटबद्दल बोलतोय, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस वाय बाय वन प्लस एक्स वाय, ओके, दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स मायनस ऑफ टॅन इनव्हर्स वाय. तर आता डिफरन्शिएट करूया पहा, वायचा रिलेटिव्ह तर असतो डी वाय बाय डी एक्स, अँड दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स एक्सचा रिलेटिव्ह वन बाय वन प्लस एक्सचा स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स. तर डमी एक्सचा डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं, ओके, सो मायनस करतो पहा मायनस, ओके. आता इथे काय पहा, टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज वन बाय वन प्लस एक्सचा स्क्वेअर इन टू, तर डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मी मल्टिप्लाय करतो, म्हणजे टू रेस टू एक्स, पहा ना, टू रेस टू एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी, सॉरी, डेरिव्हेटिव्ह ऑफ टू रेस टू एक्स, याने आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागेल. तर आता काय बनतं आन्सर, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू वन बाय वन बाय वन प्लस, पहा, टूचा स्क्वेअर फोर, ओके, फोर, टू रेस टू एक्सचा स्क्वेअर, टू रेस टू एक्सचा स्क्वेअर इज टू रेस टू टू एक्स, पहा ना, टू रेस टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं असतं, सो टू रेस टू एक्स मेन्शन करतो आम्ही, इन टू, इन टू, पहा हा टू मी ॲज इट इज मेन्शन केला, आणि टू रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट ॲज इट इज ना मल्टिप्लिकेशनमध्ये, सो टू ॲज इट इज, टू रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट टू रेस टू एक्स इन टू लॉग टू. त्यानंतर प्लस, सॉरी, मायनस साईन आहे, पहा, मायनस साईन रेफर करतो आहे मी. तर पहा, न्यूमरेटरमध्ये काय आहे, तर टू रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, टू रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह इज टू रेस टू एक्स इन टू लॉग टू, जस्ट डिवाइड बाय, जस्ट डिवाइड बाय वन प्लस, वन प्लस टू रेस टू टू एक्स बनेल, पहा, टू रेस टू एक्सचा स्क्वेअर हे जस्ट मल्टिप्लाय होत असतं नाही का, सो वन प्लस टू रेस टू टू एक्स हा तो फॉर्मॅट बनेल. आता पाहिजे तर टू रेस टू एक्स इंटू लॉग टू, टू रेस टू एक्स इंटू लॉग टू आपण पाहिजे तर कॉमन होऊ शकतो तो, ओके, आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये आपण आन्सर मेन्शन करू शकतो, बट स्टील हे पण आन्सरच आहे, ओके, जस्ट तुम्ही क्रॉस चेक कराल की टेक्स्टबुकच्या मागे काय दिलं आहे, तुम्ही त्याला मॅच करण्याचा पण ट्राय करू शकता इथून पुढे. तर सबटाईप नंबर सिक्स पाहाल, वाय इज इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ, कॉट इनव्हर्स ऑफ ए स्क्वेअर मायनस सिक्स एक्स स्क्वेअर बाय फाईव्ह ए एक्स, ठीक आहे. तर कॉट इनव्हर्सला जर का टॅन इनव्हर्स करायचं असेल, आणि आपल्याला टॅन इनव्हर्सच हवा असतो, ओके, कॉट इनव्हर्सला टॅन इनव्हर्स करते वेळी हा जो काही टर्म आहे, तर जस्ट त्याचा रेसिप्रोकल आपल्याला पाहिजे असतो. आता इथे आपल्याला पाहिजे असतो वन, तुम्ही पाहा ना, कम्पेअर करा ना, इथे एक्झॅक्टली वन असतं डिनॉमिनेटरमध्ये, वन प्लस किंवा मायनस असतं पुढे, ओके. मग आता जर का आपल्याला इथे वन पाहिजे असेल, तर मी ए स्क्वेअरने डिवाईड करेन, सो वाय इज इक्वल टू काय बनणार रे, टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ फाईव्ह ए एक्स जस्ट डिवाइड बाय ए स्क्वेअर इयर, डिवाइड बाय, पहा, ए स्क्वेअरला पण परत ए स्क्वेअरने डिवाईड करायला लागेल, मायनस सिक्स एक्स स्क्वेअरला पण परत ए स्क्वेअरनीच डिवाईड करायला लागेल. मग आता काय बनेल पहा, वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ, पहा इथे काय बनेल, ए आणि ए आणि हा स्क्वेअर कॅन्सल, सो फाईव्ह एक्स बाय ए बनेल, फाईव्ह एक्स डिवाइड बाय ए बनेल, डिवाइड बाय दिस इज वन मायनस ऑफ सिक्स सिक्स एक्स बाय ए होल स्क्वेअर हा असा बनून जाईल. तर तुम्हाला हे नोटीस करायचं की काही फॅक्टर्स पडू शकतात का, इथे वन मायनस, वन मायनस एक्स वाय झालेला असणार आहे, ओके, वन मायनस एक्स वाय झालेला असणार आहे, तर इथे एक्स प्लस वाय काही होऊ शकतं का, याचा आपण विचार करूया. तर पहा, वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ
5x बाय ए ला मी जर का 3x बाय ए प्लस 2x बाय ए असं जर का मी मेन्शन करत असेल, पाहा 3x बाय ए प्लस 2x बाय ए इज नथिंग बट 5x बाय ए, ऑटोमॅटिकली तो बनूनच जाईल. आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस ओके 3x बाय ए इंटू 2x बाय ए जर का मी असं मेन्शन करेन, तर तुम्ही पाहा ना 3 इंटू 2 6, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, 6x स्क्वेअर बनलाच येतो, डिवाइड बाय ए इंटू ए ए स्क्वेअर आहेच येतो असंही. ओके तर मी याला या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करू शकतो आणि आपल्याला माहिती हा फॉर्मॅट कशाचा आहे, टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय बाय वन मायनस एक्स वाय. टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय बाय वन मायनस एक्स वाय इट इज नथिंग बट टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ओके प्लस टॅन इनव्हर्स ऑफ वाय इट इज 2x बाय ए. आता याचं आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे. आतापर्यंत आपण फक्त क्वेश्चनला सिम्प्लिफाय केलं आहे आणि या स्टेप नंतर आपण डिफरन्शिएट करूया. तर पाल ओके वाय डेरिव्हेटिव्ह इज डी वाय बाय डी एक्स हियर, डी वाय बाय डी एक्स ओके. आता पहा टॅन इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला 1/1 प्लस तो जो एक्स आहे ना याचा स्क्वेअर करायचा असतो, पण परत मल्टिप्लाय करायला लागतं आपल्याला कारण की हा डमी एक्स आहे. सो डमी एक्स असल्यामुळे जस्ट याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय पहा 3/a ॲज इट इज मेन्शन करायचं आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 म्हणजे जस्ट 3/a प्लस पहा टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, टॅन इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू हा डमी एक्स असल्यामुळे याच्या डेरिव्हेटिव्हनी जस्ट मल्टिप्लाय. सो 2/a जस्ट 2/a ने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल कारण की एक्स डेरिव्हेटिव्ह 1 असतो ओके. सो 2/a ॲज इट इज एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1. तर हा आपला आन्सर असणार आहे. थोडंफार सिम्प्लिफाय करूया पहा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/ पहा काय 1 प्लस 3 स्क्वेअर 9x स्क्वेअर बाय हा ए स्क्वेअर असणार इथं इंटू 3/a बरं ओके प्लस 1/ पहा 1 प्लस 2 स्क्वेअर 4x स्क्वेअर, 4x स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर इंटू काय रे 2/a इंटू काय 2/a असं मेन्शन करेन आपण. तर पहा हा ए स्क्वेअर इथे जाईन ओके ठीक आहे चलो. सो ए स्क्वेअर इथे गेला होल डिवाइड बाय ए स्क्वेअर राहील ओके हाच ए स्क्वेअर ॲक्च्युली वरती जाईल म्हणजे याला मी असं लिहू शकतो. आता ए स्क्वेअर इथे गेला ओके म्हणजे कम्प्लीट होल डिवाइड बाय ए स्क्वेअर राहिला आणि हाच ए स्क्वेअर असं वरती जाईल ना. तर हा आन्सर या फॉर्मॅटमध्ये पण आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये पहा ए आणि हा स्क्वेअर कॅन्सल, ए आणि हा स्क्वेअर कॅन्सल म्हणजे ॲक्च्युअल आन्सर काय बनेल पहा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3a डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर प्लस 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 2a डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये पण आपण हे आन्सर मेन्शन करू शकतो. तर 7 सबटाईप पाल वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय बनवू शकतो कारण की हे मायनस साईन आपण आयडेंटिफाय केलं पण इथे 1 नाही आहे ओके. इथे 1 नसल्यामुळे आपण जस्ट बीनी डिवाइड करूया, इथे बीनी डिवाइड करेल तर ऑटोमॅटिकली 1 बनून जाईल. सो वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इनव्हर्स ऑफ ओके न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला आपण बीनी डिवाइड करूया म्हणजे इथे बनेल ए बाय बी ओके तर इथे बनेल बी टॅन एक्स बाय बी डिवाइड बाय इथे बनेल बी बाय बी आणि मायनस ए टॅन एक्स डिवाइड बाय बी हा असा बनून जाईल. याचा अर्थ काय बनेल पहा वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ दिस इज ए बाय बी ओके प्लस दिस इज टॅन एक्स होल डिवाइड बाय दिस इज 1 मायनस बा ए बाय बी, ए बाय बी इंटू टॅन एक्स. फॉर्मॅट चेक कराल वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय पहा ना टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय. तर याचा आन्सर काय असतं पहा टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनव्हर्स ऑफ वाय असतं ना. याचाच अर्थ वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ ए बाय बी प्लस टॅन इनव्हर्स टॅन कॅन्सल आणि एक्स हा असा बनेल. तर आता डिफरन्शिएट करूया पहा वायचा डेरिव्हेटिव्ह काय असणार पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज नथिंग बट डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू हा तर कॉन्स्टंट ना, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असणार 0 प्लस मेन्शन करतो मी आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह फायनली 1 असणार ओके. सो डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू या समसाठी ही बनते 1. क्वेश्चन नंबर 8 पहाल वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 5 मायनस एक्स डिवाइड बाय 6x स्क्वेअर मायनस 5x अँड मायनस ऑफ 3. तर ना या दोनमधला कोणतरी एक फॉर्मॅट डेफिनेटली बनेल पण आपल्याला पाहिजे इथे 1.
तर इथे वन पाहिजे असण्यासाठी सिक्स एक्स स्क्वेअरने डिवाइड करण्याची गरज नाही आहे. तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस क्वाड्रेटिक इक्वेशन येतोय, क्वाड्रेटिक इक्वेशन मधला जो कॉन्स्टंट टर्म असतो ना थ्री, जो कोणता असेल ओके, त्याचाच यूज करायचा वन आणण्यासाठी. म्हणजे ना हे मायनस थ्री आहे ना, मी मायनस थ्रीला मायनस फोर प्लस वन लिहू शकतो ना. तर हे प्लीज लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा क्वाड्रेटिक टर्म येतो ना ओके, किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन येतं, एक्स स्क्वेअर पण असला पाहिजे, एक्स पण असला पाहिजे, कॉन्स्टंट पण असला पाहिजे, मग त्या कॉन्स्टंटचा यूज करून आपण तिथे वन ऍडजस्ट करायचा. जसं की पहा, वाय इज इक्वल टू, मी काय लिहितोय, टॅन इन्वर्स ऑफ दिस इज फाईव्ह मायनस एक्स, फाईव्ह मायनस एक्स मेन्शन केला. डिनॉमिनेटरमध्ये मी काय करतोय, इथे वन लिहून टाकतोय ओके, प्लस दिस इज सिक्स एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स, मायनस थ्रीच्या जागी मी मेन्शन करतोय मायनस फोर प्लस वन इज मायनस थ्री ओके. सो वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ फाईव्ह मायनस ऑफ एक्स ओके. आता मी इथे फॅक्टर्स करतोय, पहा वन प्लस हा सिक्स एक्स स्क्वेअर ओके, सिक्स इंटू मायनस फोर मायनस ट्वेंटी फोरचे फॅक्टर्स करायचे ओके. सो मायनस फाईव्ह एक्सला मी मायनस एट एक्स प्लस थ्री एक्स असं मेन्शन करू शकतो, अँड दिस मायनस फोर ॲज इट इज इयर. तर पहा ना, मायनस एट एक्स प्लस थ्री एक्स मायनस फाईव्ह एक्स बनतोच आहे, मायनस एट इंटू थ्री मायनस ट्वेंटी फोर, पहा ना सिक्स इंटू मायनस फोर मायनस ट्वेंटी फोर बनतोच आहे. सो हे झाले फॅक्टर्स, मायनस फाईव्ह एक्सचे हे फॅक्टर्स केले आपण. सो वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इन्वर्स ऑफ, वायला मी टॅन इन्वर्स ऑफ वरती काय आहे तर फाईव्ह मायनस एक्स डिवाइड बाय वन प्लस, पहा या दोघांमधून मी टू एक्स कॉमन करतो म्हणजे मला इथे थ्री एक्स मायनस फोर लिहायला लागेल ओके, प्लस मी इथे वन कॉमन करतो तर मला इथे थ्री एक्स मायनस ऑफ फोर मेन्शन करायला लागेल. तर ॲक्च्युअलमध्ये हा जो फंक्शन आहे ना, हा फंक्शन कसा लिहू शकतो पहा आपण, वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ फाईव्ह मायनस एक्स डिवाइड बाय वन प्लस टू एक्स प्लस वन, फर्स्ट ब्रॅकेट टू एक्स प्लस वन आणि सेकंड ब्रॅकेट थ्री एक्स मायनस फोर, सेकंड ब्रॅकेटमध्ये थ्री एक्स मायनस फोर. तर हे ॲक्च्युली सिम्प्लिफाय केलेलं आहे आपण, या क्वेश्चनलाच आपण सिम्प्लिफाय केलं आहे, आणखीन याचं डेरिव्हेटिव्ह फाईंड केलेलं नाही आहे ओके. तर लास्ट स्टेप पहा सिम्प्लिफिकेशनमध्ये, वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स. आता एक्झॅक्ट या दोघांमधला कोणता फॉर्म आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा. वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ, इथे वन प्लस एक्स वाय आहे ओके. सो वन प्लस एक्स वाय म्हणजे हा फॉर्मॅट असणार आहे, मग वरती आपल्याला एक्स मायनस वाय मेन्शन करायचा ओके. सो एक्स मायनस वाय मेन्शन कराल तुम्ही, म्हणजे पहा ना, वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ जर का मी इथे टू एक्स प्लस वन मायनस ऑफ थ्री एक्स मायनस फोर जर का समजा मी असं मेन्शन करेन, पण व्हेरीफाय पण करा ना आठवणीने ओके. तर डिनॉमिनेटरमध्ये तर मी काही चेंज केलेलं नाही आहे, न्यूमिनेटरमध्ये चेंज केलं, पण व्हेरीफाय कराल, टू एक्स मायनस थ्री एक्स इज मायनस एक्स करेक्ट आहे, फोर मायनस मायनस प्लस सॉरी वन मायनस मायनस प्लस फोर, वन प्लस फोर इज फाईव्ह ना. सो एक्झॅक्टली मॅच करतो तो न्यूमरेटर पण ओके. सो आपण या क्वेश्चनला किंवा या फंक्शनला आत्तापर्यंत सिम्प्लिफाय केलेलं आहे, तर आता आपल्याला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. तर पाल एक लास्ट स्टेप राहिली ॲक्च्युली सिम्प्लिफिकेशनची, वाय इज इक्वल टू, आपण फॉर्मॅट डिटेक्ट केला टॅन इन्वर्स एक्स मायनस वाय बाय वन प्लस एक्स वाय, इट कॅन बी रिटन ॲज टॅन इन्वर्स एक्स ओके मायनस टॅन इन्वर्स ऑफ वाय ओके. तर आता आपण डिफरन्शिएट करूया, वाय डेरिव्हेटिव्ह इज डी वाय बाय डी एक्स, दॅट इज इक्वल टू टॅन इन्वर्स एक्स डेरिव्हेटिव्ह असतो वन बाय वन प्लस एक्स स्क्वेअर इंटू, हा एक्स नाही ॲक्च्युली डमी एक्स, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डमी एक्स डेरिव्हेटिव्ह, सो टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू ओके, मी मल्टिप्लाय करूया मायनस साइन ॲज इट इज, बरोबर टॅन इन्वर्स याला मी एक्स बोलतो, टॅन इन्वर्स एक्स डेरिव्हेटिव्ह वन बाय वन प्लस एक्सचा स्क्वेअर जस्ट मल्टिप्लाय बाय थ्री एक्स डेरिव्हेटिव्ह थ्री ना, सो जस्ट मल्टिप्लाय बाय थ्री इयर, तर हा आपला आन्सर असणार आहे. सो डी वाय डी एक्स, आता पाहिजे तर तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता, एक्सपांड करू शकता, अदरवाईज या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सो जस्ट इथे टू मेन्शन करतो मी, टू डिवाइड बाय वन प्लस टू एक्स प्लस वन होल स्क्वेअर, थ्री डिवाइड बाय वन प्लस थ्री एक्स मायनस फोर होल स्क्वेअर, हा आपला डेरिव्हेटिव्ह असणार. तर क्वेश्चन नंबर नाईन पहा, क्वेश्चन नंबर नाईन, वाय इज इक्वल टू कॉट इन्वर्स ऑफ फोर मायनस एक्स मायनस टू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय थ्री एक्स प्लस टू, आपल्याला कॉट इन्वर्स नको असतो पण. तर मी काय करतो पहा, कॉट इन्वर्सला मी टॅन इन्वर्समध्ये कन्वर्ट करतो, पण आपल्याला हे पण माहिती की कॉटला जर का टॅन इन्वर्स केला तर आतमधला पार्ट जस्ट उलटा करायचा असतो, दॅट मीन्स थ्री एक्स प्लस टू डिवाइड बाय फोर मायनस ऑफ एक्स मायनस ऑफ टू एक्स स्क्वेअर, हे मी इथं मेन्शन करून दिलेलं आहे. तर पण आपल्याला वन पाहिजे असतो पण आपल्याला हे पण माहिती की क्वाड्रेटिक इक्वेशन असल्यानंतर कॉन्स्टंटलाच ॲडजस्ट करायचं. तर मी या फोरला वन प्लस थ्री मेन्शन करू शकतो, सो वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इन्वर्स ऑफ
3x plus 2 divided by 4 ला मी 1 plus 3 minus this is x and minus this is 2x square. असा mention करूँ देता हूँ. Okay? आता पाहिजे तर minus sign जर का common करेल तर हा 2x square. Okay? 2x square चा sign plus 1 जाईल. तर मी minus sign just common करूँ घेतो इथे. So y is equal to tan inverse of 3x plus 2, 3x plus 2 just divide by 1. इथून मी minus common केला तर 2x square plus बनेल. Okay? Plus x बनेल. आणि हा 3 बनेल फक्त minus. ओके तर याचे आपण फॅक्टर्स करूया आता. सो y इज इक्वल टू tan inverse of 3x प्लस 2 डिवाइड बाय 1 मायनस पहा आता मायनस 3 इंटू 2 मायनस 6 बनेल. तर फॅक्टर्स काय बनतील पहा 3x आणि मायनस 2x बनेल. ओके सो 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस ऑफ 3 हे त्याचे फॅक्टर्स बनतात. तुम्ही पहा 3x मायनस 2x इज नथिंग बट x आणि 3x मायनस 2x चा मल्टिप्लिकेशन जर कराल तर मायनस 6x स्क्वेअर बनेल. 3 इंटू 2 मायनस 2 मायनस 6 xx स्क्वेअर. सो मायनस 3 इंटू 2 इज मायनस 6x स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन पण मॅच होतं. तर आता पहा y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ न्यूमरेटरमध्ये मी मेन्शन करतो 3x प्लस 2 डिवाइड बाय 1 मायनस पहा या दोघांमधून. ओके अदरवाईज मी ग्रुपिंग अशी करतोय का या दोघांमधून मी 2x कॉमन करतोय ब्रॅकेटमध्ये काय बनेल x आणि इथे जस्ट मायनस 1 बनेल. या दोघांमधून मी मायनस 3 कॉमन करतो. ओके या दोघांमधनं मी प्लस 3 कॉमन करतोय ब्रॅकेट इथे आहे. ओके सो या दोघांमधून मी प्लस 3 कॉमन केला तर ब्रॅकेटमध्ये बनेल x मायनस ऑफ 1. तर आपण आत्ता जरी आणखीन फंक्शनला सिम्प्लिफाय करतोय यानंतर पाहाल y कॅन बी रिटन ॲज tan inverse of दिस इज 3x प्लस 2 डिवाइड बाय 1 मायनस पहा काय फर्स्ट ब्रॅकेट 2x प्लस 3. ओके सेकंड ब्रॅकेट x मायनस 1. तर तो फॉर्मॅट बनतोय आता 1 मायनस xy वाला फॉर्मॅट बनलेला आहे. तर मी काय करतोय tan inverse of 3x प्लस 2 ला मी पाहे एक्स प्लस वाय जस्ट मेन्शन करून पाहतोय डिवाइड बाय 1 मायनस डिनॉमिनेटर मी ॲज इट इज मेन्शन करतोय पहा काय टाइम इनवर्स आपण जस्ट फॉर्मॅट आधी थोडंसं आयडेंटिफाय केलं की 1 मायनस एक्स वाय बनतोय ना इथे मायनस असेल तर वरती प्लस असला पाहिजे म्हणजे इथे एक्स प्लस वाय असला पाहिजे पण व्हेरिफिकेशन कराल आठवणीने 2x प्लस एक्स इज 3x बनतोय 3 मायनस 1 इज 2 आहे याचा अर्थ हे व्हेरीफाय होतोय याचा अर्थ हे आपण आता असं लिहू शकतोय. सो फॉर्मॅट काय बनतो टाइम इनवर्स एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय पहा टाइम इनवर्स एक्स प्लस वाय बाय 1 मायनस एक्स वाय दॅट मीन्स दिस फंक्शन कॅन बी रिटन ॲज टाइम इनवर्स एक्स प्लस टाइम इनवर्स वाय टाइम इनवर्स एक्स प्लस टाइम इनवर्स वाय आता आपण डिफरन्शिएट करूया पहा वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स टाइम इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे टाइम इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर पण मल्टिप्लाय करणार ना आपण डमी एक्सचा डेरिव्हेटिव्हने 2x डेरिव्हेटिव्ह 2 3 डेरिव्हेटिव्ह 0 जस्ट मल्टिप्लाइड बाय 2 प्लस पहा टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर अँड देन जस्ट मल्टिप्लाय बाय डमी एक्स डेरिव्हेटिव्ह पहा रे एक्स डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 मायनस मायनस 1 डेरिव्हेटिव्ह 0 सो जस्ट मल्टिप्लाय बाय 1 तर हा आपला आन्सर असेल सो दिस डी वाय बाय डी एक्स.